चारकोप परिसरात 20 तोळे सोने चोरीला गेले आहे। शौचालयातून घरात चोरटे घुसले होते। चारकोप परिसरात 20 तोळे सोने चोरीला गेले। शौचालयातून चोरटे घरात घुसले। नेपाळी सुरक्षा रक्षकांनी घर लुटले। इमारतीतले सुरक्षा रक्षक भरोशाचे आहेत का असा सवाल आता उपस्थित होतोय। मुंबईतील पश्चिम उपनगर असलेल्या चारकोप भागातून जबरी चोरीचा अजब प्रकार समोर आलाय। इमारतीत सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत असलेल्या दोघा नेपाळी वॉचमॅनने मिळून ही चोरी केली। तसा तपशील प्राथमिक तपासातल्या सीसीटीव्हीत समोर आलाय। चारकोप जवळच्या गणेश नगर समोरच्या म्हाडा वसाहतीत हा प्रकार उघडकीस खळबळ माजली आहे। या घरात राहणारे गौरी शानबाग यांनी शहापूर येथे आराध्य देवतेचे देऊळ बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणात ऐवज घरात जमा केला होता। चोरट्यांनी हा सगळा ऐवज लंपास केला असून त्यामुळे प्राथमिक अंदाजानुसार 20 तोळे सोने, सुमारे 15 किलो चांदी आणि जवळपास 2 लाख रुपये रोख इतका सगळा मुद्देमाल लुटून नेला आहे। या जबरी चोरीमुळे स्थानिक परिसरात खळबळ माजली असून चारकोप पोलीस या प्रकरणाचा तपास लावण्यात गुंतले आहेत। मात्र झाल्या प्रकरणानंतर इमारतीत ठेवलेल्या सुरक्षा रक्षकांच्या बाबत काटेकोर राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे। मुंबईतील पश्चिम उपनगर असलेल्या चारकोप भागातून जबरी चोरीचा अजब प्रकार समोर आलाय। इमारतीत सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत असलेल्या दोघा नेपाळी वॉचमॅनने मिळून ही चोरी केली आहे। तसा तपशील प्राथमिक तपासातल्या सीसीटीव्हीत समोर आलाय।